नदीत आणखी एका मगरीच्या हत्येची घटना घडली आहे. पलूसच्या अमनापूर येथे 4 फुटी मगरीची हत्या करून टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वन विभागाकडून पंचनामा करत अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अमनापूर धनगाव रोडवर अनुगडेवाडीजवळ असणाऱ्या ओढ्याच्या पुलाखाली सकाळी मगरीचे शेपूट दिसत होते. एका पोत्यात ही मगर घालून टाकण्यात आली होती. यानंतर नागरिकांनी मगर जिवंत आहे का याच्या खात्रीसाठी पोत्यातून बाहेर काढली, मात्र ही मगर मृत असल्याचे आढळून आले. याची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. प्राथमिक तपासात मगरीच्या डोक्यावर वर्मी घाव घातल्याने या मगरीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदन केल्यानंतर या मगरीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असून या मगरीच्या मृत्यू प्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात वन विभागाकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र मगरीच्या कृष्णाघाटी होणाऱ्या हत्येमुळे वनप्रेमी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही जी मगर मारलेली आहे या मगरीच्या संदर्भात जो कोणी आरोपी असेल त्याची आम्ही कसून चौकशी करू आणि पुन्हा अशी या आमच्या भागामध्ये मगरीची अशी हकीकत होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ आणि आरोपीला आम्ही तपास करून शोधण्याचा शोधून काढून त्याच्यावरती कारवाई करण्याचा प्रयत्न करू.